गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात आपल्याला कशाची उठल्या उठल्या आठवण येत असेल तर गरमागरम चहाची. हा जमिनीत लावलेला गवती चहा आहे आणि जर तुम्हाला चहा बनवायचा असेल तर आपण चहामध्ये या गवती चहाची पानं घातली असता तो खूप छान आणि स्वादिष्ट बनतो. तर फ्रेंड्स, चहाची चव जर आपल्याला छान करायची असेल आणि तो थोडासा औषधी गुणांनी युक्त बनवायचा असेल तर तुम्ही चहा बनवताना या गवती चहाची पानं थोडीशी कट करून त्याच्यामध्ये टाकू शकता. तर फ्रेंड्स, असा हा गवती चहा तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता, जमिनीवर लावू शकता, कुठेही लावला असता तो छान येतो आणि त्याची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. असा हा गवती चहा औषधी गुणधर्मयुक्त आहे आणि त्याचा बऱ्याच ठिकाणी सूप बनवण्यासाठीसुद्धा उपयोग केला जातो. याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे गवती चहापासून ऑइलही बनवलं जातं. तर फ्रेंड्स, असा हा गवती चहा तुमच्या बागेत नक्की लावा.